नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आजपास स्किप करू नका कारण की बघा आपण या ठिकाणी नोकरीची बातमी आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा ज्या ठिकाणी तुम्ही बसत असाल त्या ठिकाणी तुमचा क्रायटेरिया बसत असेल लगेच लगेच तुम्ही अप्लाय करू शकता तर लगेच लगेच आपण बघूयात आपण लास्ट डेट बघून घ्या मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा बघा एस बी आय क्लर्कसाठी फॉर्म लसन भारतात लगेच भरून घ्या यासाठी महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त जागा आहेत सहाशे चाळीस जागा आहेत यासाठी बघा पदाचं नाव काय ज्युनियर असोसिएट लिपिक त्याचबरोबर कस्टमर सपोर्ट सेल्स शैक्षणिक पात्रता म्हणजे आपण ग्रॅज्युएशन असलं पाहिजे कोणत्याही शाखेमधली पदवी तर मित्रांनो यासाठी वयाची अट किती एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष यामध्ये एस सी एस टी साठी पाच वर्षाची सुटे आणि ओबीसीसाठी तीन वर्षाची सुटे नोकरीचं ठिकाण बघा अख्ख्या भारतामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता फी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस आणि जर्नल साठी सातशे पन्नास आहे एस सी एस टी आणि पी डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी साठी फी नाही आहे तर मित्रांनो तुम्ही याचा फॉर्म भरला असेल तर याची प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका त्याचबरोबर याची टेस्ट बघा आपल्याला पूर्णपणे पुढे पूर्ण पूर्ण प्रोसेस सांगितलेली त्या प्रोसेसनुसार बघा तुम्ही जर बघा बी क्लर्क क्लर्कसाठी तयारी करत असाल तुमचं टार्गेट असाल तर पुढे तुम्हाला प्रोसेस सांगितलेली प्रकारे जर रजिस्ट्रेशन करायचं लगेच लगेच रजिस्ट्रेशन करा त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये सगळे पुस्तके अवेलेबल होणार आहेत फ्रीमध्ये आहेत मित्रांनो तेच पुस्तकं तुम्हाला दुकानात गेलो हजार दोन हजार लागतील परंतु त्या ठिकाणी बघा सी सी एच एस एल साठी जी केचे प्रश्न आहेत त्यामुळे मित्रांनो लगेच लगेच तुम्ही तुम्हाला पुढे प्रोसेस सांगितलेली कशा प्रकारे आपल्याला डाऊनलोड करायची ती प्रश्नपत्रिका लगेच लगेच त्याच्याप्रमाणे करून घ्या तर मित्रांनो सगळ्या पर्ध्या परीक्षेसाठी उपयुक्त आहेत लगेच तुम्ही करून घ्या बघू शकता रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आपल्याला ईमेल आय डी टाकायचं ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड तयार करायचा इथे एंटर पासवर्ड आहे आणि त्या ठिकाणी एक दोन तीन चार असा पासवर्ड तयार करायचा आहे त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून आपल्याला रजिस्टर आहे लगेच लगेच करा मित्रांनो कारण की बघा पूर्णपणे आपल्या या ठिकाणी मोफत आहे लगेच लगेच तुम्ही डाऊनलोड करा सगळे आय एम पी प्रश्न तर मित्रांनो लगेचच्या लगे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करा लगेच करा मित्रांनो कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका लगेच करा लगेच जाऊन लगेच क्लिक करून लगेच लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन एकदम सोपं आहे लगेच लगे क्लिक करा मित्रांनो आपलीच वेबसाईट आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ईमेल आय डी ईमेल आय डीचा पासवर्ड नाही टाकायचा तर आपल्याला एक दोन तीन चार असा पासवर्ड तयार करायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकल्यानंतर रजिस्ट्रारवरती क्लिक करून लगेच लगे तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता तर बघा दुसरा पेपर आहे म्हणजे दुसरा फॉर्म कायचा आहे भारतीय डाक विभागामध्ये दोन हजार चारशे अठ्ठावीस जागांसाठी भरती ही निवड प्रक्रिया बघा पूर्णपणे दहावीच्या मार्क होणार आहे याचा आपण डिटेलमधला व्हिडिओसुद्धा बघित बनलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे याचं नाव काय बघा जी डी एस ग्रामीण म्हणजे काय जी याच्या बघा टोटल दोन हजार चारशे अठ्ठावीस जागा आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे फक्त आपण दहावी पास पाहिजे आणि जे काही आपलं एम एस आय टी म्हणा किंवा ट्रिपल सी म्हणा याचं काय पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे यामध्ये वयाची आठ बघा अठरा ते चाळीस वर्ष म्हणजे किती आठ रात्री चाळीस वर्षापर्यंतचे म्हणजे अर्धवट सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात एस सी एस टीसाठी पाच वर्ष सुटे आणि ओबीसीसाठी तीन वर्षाची सुटे यासाठी नोकरीचं ठिकाण बघा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख ही सव्वीस मे लक्षात ठेवा सव्वीस मे पूर्णपणे जो मला व्हिडिओ लागत असेल याच्यावरती डेडिकेटेड तर पूर्णपणे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यानंतरची भरती मा मित्रांनो तिसऱ्या पदासाठी डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज या ठिकाणी बघा भरती या ठिकाणी बघू शकता स्टोनोग्राफरचं पदे त्याचबरोबर लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणजे त्याला आपण काय म्हणतो निम्मे स्त्रीने लिपिक तिसरं पद आहे बघा सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर आणि चौथं पदे पदे बघा सुकाने त्याच्यानंतर कार्पेंटर आणि मल्टीटास्किंग स्टाफ मल्टी मल्टीटास्किंग स्टाफसाठी बघा फक्त दहावी पास पाहिजे mm. आणि यासाठी बघा साठ जागा आहेत तर बघू शकता यासाठी स्टोनोग्राफरसाठी चार जागा आहेत या ठिकाणी टोटल यामध्ये यू आरसाठी तीन आहेत सीसाठी एक लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी दहा जागा आहेत यू आरसाठी चार आहेत साठी चार आहेत आणि एस टीसाठी एक आहे आणि ई डब्ल्यू एससाठी एक आहे सिव्हिलियन मोटर साठी एकूण सात जागा आहेत त्यामध्ये यू आरसाठी चार जागा आहेत साठी तीन जागा आहेत सुकानीसाठी बघा एकच जागा आहे ती पण ओपनसाठी त्यानंतर बघा कार्पेंटर साठी बघा एक जागा आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे एम टी एस एम टी एससाठी बघा साठ जागा आहेत यू आरसाठी पंचवीस आहेत ओ बी सीसाठी एकवीस आहे एस सीसाठी सात जागा आहेत एसटी साठी किती आहेत बघा एस टी साठी दोन आहेत आणि ईडब्ल्यू साठी पाच जागा आहेत आता याची पात्रता बघूयात तर मित्रांनो या ठिकाणी पात्रता बघू आधी बघा बघू तुम्ही तर पहिलं पदे बघा स्टोनोग्राफर ग्रेड सेकंड यासाठी बारावी उत्तीर्ण पाहिजे कौशल्याचा असणे नियम डिटेक्शन दहा मिनिटे त्याचबरोबर ऐंशी शब्द प्रति मिनिट लिंप्यंतर संगणकवर पन्नास मिनिटे इंग्रजीमध्ये आणि पासष्ट मिनिटे हिंदीमध्ये म्हणजे ते स्टोनोग्राफरचा कोर्स असतो त्यानंतर बघा लोअर डिव्हिजन क्लार्क लोअर डिव्हिजन क्लार्ससाठी बघा इथं बारावी पास पाहिजे आणि टायपिंग कोणती पाहिजे बघा इंग्रजी टायपिंग पाहिजे पस्तीस शब्द प्रति मिनिट झालेली आपली लक्षात ठेवा पस्तीस शब्द प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंग इंग्लिश असली तरी चालन किंवा त्याला हिंदीसुद्धा ऑरे तीस शब्द प्रति मिनिट तरी पण तुम्ही क्लार्कसाठी भरू शकता तिसरं पद आहे बघा सुकानी सुकानी पदासाठी बघा फक्त इथं बघू शकता ड्रायव्हर राहिलं ड्रायव्हरसाठी बघा बारावी पास पाहिजे त्याचबरोबर अवजड आमच्या अलकाचा परवाना पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे सुकनीसाठी फक्त दहावी पास पाहिजे आणि त्याचबरोबर जलतरण प्रमाणपत्र पाहिजे आणि दोन वर्ष अनुभव पाहिजे आणि पद क्रमांक जे बघा कार्पेंटर कार्पेंटरला आय टी पाहिजे आणि सगळ्या शेवटचं बघा मल्टी टास्किंग स्टाफ मल्टी टास्किंग स्टाफसाठी फक्त दहावी पास पाहिजे दहावी उत्तरण्यावर तुम्ही भरू शकता तर बघा याचं एस सी एस टीला पाच वर्ष वयामध्ये सुटे पद क्रमांक एक ते तीनमध्ये अठरा ते सत्तावीस वर्षपर्यंत ओ एमआरत आहे आपली आणि चार ते सहापर्यंत अठरा ते पंचवीस वर्ष तर मित्रांनो याला फी वगैरे काय नाही आहे ऑफलाईन अर्ज आहे ऑफलाईन अर्ज तुम्ही पाठवू शकता अर्ज पाठवण्याचा पट्टा तुम्हालासुद्धा दिसत असेल फॉर्ममध्ये दिसत आहे याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे आम्ही तर मित्रांनो त्यानंतरची भरती बघा कोणत्या ठिकाणी तर बघू शकता सी बी या ठिकाणी बघू शकता सी बी कॅन्टोन्मेंट खडकी या ठिकाणी रिक्रुटमेंट हे बघू शकता खडकी या ठिकाणी नऊ जागेसाठी भरती या सा या ठिकाणी बघू शकता एल डी सी म्हणजे कनिष्ठ लिपिकसाठी एकूण पाच जागा आहेत कनिष्ठ अभियंतासाठी दोन जागा आहेत आणि स्वच्छता निरीक्षक म्हणजे काय सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी दोन आहेत अशा टोटल नऊ जागासाठी भरती पद क्रमांक एक साठी कोणत्याही शाखेमधील पदवी पाहिजे एम एस सी आय टी पाहिजे आणि संगणकावरती इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रतिमिनिट झाले पाहिजे त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंतासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमधला डिप्लोमा पाहिजे आणि जे काही स्वच्छता निरीक्षक आहे यासाठी बारावी पास पाहिजे किती बारावी पास त्याचबरोबर सॅनिटरी इन्स्पेक्टर आपला कोर्स असला पाहिजे यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते पंचवीस बघा अठरा ते पंचवीसचे ची जे काही असतील मित्रमैत्रिणी ते यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये एस सी एस सी साठी एस सी एस टीसाठी साठी पाच वर्षाची सुटे आणि सीसाठी तीन वर्षाची आणि बघा ही नोकरी पुणे जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा नोकरीचं ठिकाण पुणे जिल्ह्यामधील जॉब लोकेशन आहे यासाठी शंभर रुपये फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस मे लक्षात ठेवा चोवीस मे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला माहिती आहे अकॅडमीवरती आपलं दररोज काय असतं क्लासेस असते त्यामुळे मित्रांनो क्लासेस जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे जर तुम्हाला कोड मागितला तर एस एम बी टेन हा कोड यूज करून तुम्ही आपले क्लासेस जॉईन करू शकता अजूनसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ऍप्लिकेशन नसेल तर आपला काय उपयोग नाही कारण की बघा हे भरपूर मोठे एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे यामध्ये लाईव्ह क्लासेस होत असतात लगेचच्या लगेच तुम्ही डाऊनलोड करा आणि परिपूर्ण फायदा घ्या हेच क्लास मित्रांनो भरती चालू झाल्यानंतर पोलीस भरती तलाटी भरती आपल्याला पैसे देऊन सुद्धा चांगलं भेटणार नाही आता टाईम तर आता टाईम तर करून घ्या जेणेकरून आपल्याला पूर्णपणे सिलेबस कवर करून घेता येईल त्यावेळेस बघा नीस प्रश्नपत्रिका सोडवायच्या आता आपण पूर्णपणे सिलेबस या ठिकाणी कव्हर करणार आहेत लक्षात ठेवा एम बी टेन हा कोड यूज करून खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक आहे त्यावर क्लिक करून जॉईन करू शकता आणि मित्रांनो जर आपण एस बी आय क्लर्कचा फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडू शकता लगेचच्या लगे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एस बी क्लर्कची त्याचबरोबर ओलिओ बोर्डची जी काही लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून पूर्णपणे याचा फायदा घेऊ शकता